ही एमके ट्रॉफी 2018 चे पर्व या ठिकाणी आपण पाहतोय. प्रवीण दादा काटे, किरण पाटील व शिवकृपा क्रिकेट क्लबचा नागझरी यांच्या मदतीने माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली गेली. डोळ्याचं पारणं सरणारा सोहळा या ठिकाणी, याची देही याची डोळा हा सोहळा आपण या ठिकाणी पाहतोय. आपण आवाज ऐकत होतो सकाळपासून आमचे नितलस गावचे एक उत्कृष्ट समालोचक बाळूदादा भोईर, त्यानंतर शिरवलीचा एक उत्कृष्ट आवाज मंगेश पाटील. अनेक सामन्यांमध्ये आपण त्यांचा आवाज ऐकत असतो आणि या टुर्नामेंटमध्ये सुद्धा आपण त्यांचा आवाज सातत्याने पाहत आहोत. आजच्या दिवसातील हा पहिल्या राऊंड मध्ये चौथा सामना या ठिकाणी आपण पाहणार आहोत. उलवे विपक्ष चिंचपाडा सलावीचे वीर या मैदानावरती उतरताना आपण पाहू शकाल अर्जुन आणि राकेशच्या माध्यमातून, मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होतोय किरण पाटील. एक उलवे गावचा उलंद आवाज, एक उत्कृष्ट समालोचक म्हणून ज्यांना गणलं जातं, त्याच पद्धतीने एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्यांना ज्यांची ओळख आहे ती ओळख या मैदानावरती दाखवून देणार. पहिल्या चेंडूवरती सन्मानजनक स्थितीमध्ये खेळताना हा आपण पाहू शकाल. मिड ऑनच्या दिशेने चेंडूला वळवलाय, एक धाव या ठिकाणी प्राप्त, संघाचं खातं ओपन केलं जातं, एक धाव या ठिकाणी मिळती. चांगलं क्रिकेटचा दर्जा या ठिकाणी दाखवून देणार हे दोन्ही टीमचे संघनायक आणि हे सर्व खेळाडू आपण निश्चितच पाहणार आहोत. सर्वांच्या नजरा मात्र या स्पर्धकांवरती आहेत. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धकांच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहत आहोत. क्षेत्ररक्षण साकारताना या ठिकाणी आपण पाहतोय किरण पाटील यांना जेवढी त्यांची कीर्ती आहे त्याचप्रमाणे त्यांचा स्वभाव सुद्धा तितकाच गोड आहे, तितकाच गुड डॅशिंग गुड व्यक्तिमत्व म्हणून त्यांना ओळखलं जातं. पुन्हा एकदा दुसरा चेंडू पहिल्या षटकातील या ठिकाणी आपण चेंडू पाहू शकाल. सुरेख गोलंदाजी असेल, सुरेख गोलंदाजी करतोय. चेंडू फसव्या चेंडूची फेकी, टेक्निक स्वरूपाचा चेंडूची फेकी करतोय. ही ओळख आहे एक दर्जेदार खेळाडूची, ही ओळख आहे एक अष्टपैलू खेळाडूची, निश्चितच एक उत्कृष्ट गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मात्र पाहूया येणारे चेंडू कशा प्रकारचे या ठिकाणी हाताळताना या ठिकाणी किरण पाटील. आता मात्र फलंदाज थांबणार नाहीये, मोठा फटका या ठिकाणी खेळतोय, मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे स्ट्रेट लेवल आणि निश्चितच फलंदाज बाद होणार राकेश पारिसान. एक जबरदस्त खेळ या ठिकाणी आपण पाहतोय. उलवे विपक्ष चिंचपाडा यांच्या माध्यमातून पहिले शतक हाताळत असताना या ठिकाणी किरण पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. तिसऱ्या चेंडूवरती ज्याने विकेट प्राप्त करताना या ठिकाणी राकेश सारखा बलाढ्य फलंदाज या ठिकाणी बाद केलाय. प्रावीण्य मध्ये या ठिकाणी राकेशला परतावं लागलं, मात्र नवीन फलंदाज या ठिकाणी जातोय रोशन पाटील. स्ट्रायकर वरती ऋषभ पाटील या ठिकाणी चेंडूला दिशा देत असताना एक धाव या ठिकाणी सहजरित्या पूर्ण करू शकतील. एक धाव या ठिकाणी मिळते, एक धाव अंतर बदल होते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती दोनच्या घरामध्ये. मात्र किरण पाटील या गोलंदाजाचा विचार केला तर निश्चित त्या फलंदाजांना बांधून ठेवल्या गेलाय. ते फटके खेळण्याची गरज आहे, ते फटके मात्र अद्याप येत नाही या फलंदाजांच्या माध्यमातून. प्रेशर आला असावं की काय, दबाव आला असेल की काय, हा प्रश्न मात्र प्रेक्षकांसाठी पडला असेल, कारण किरण पाटील जसं गोलंदाज या मैदानावरती आहे. आता मात्र चेंडूला दिशा दिली जाते, चेंडू जाणार सीमा पलीकडे, चार धावांसाठी चौकार. आवाज डीजे
जिम्मेदारी होती ती सहजरित्या प्राप्त के लिए एक विकेट प्राप्त कर किरण पाटील पाहिलं सात धावा ठिकाणी आपण पाहतोय दुसरे शतक घेऊन येणार महेंद्र मडवी कशा प्रकार की गोलंदाजी करते कशा प्रकार फलंदाजांना बांधून ठेवतो रोखून ठेवतो गरजेचे त्याच पद्धतीने अर्जुन आणि रोशन पाटील जो फलंदाजीच्या मार्क वरती आहेत कशा प्रकार मोठे फटके खेळत आहेत कारण ते फटके खेळण्याची गरज आहे कारण पाच षटकांचा सामना असणार आहे तर पाच षटकांमध्ये धावसंख्येत तेवढ्या तकतीची निम्मान होणं गरजेचं आहे रोशन पाटील स्ट्रायकर वरती गोलंदाजीच्या मार्क वरती महेंद्र मडवी या ठिकाणी मोठा फटका दिशा दिली जात आहे चेंडू पुल केला जातोय मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे चेंडूवरती येणार जज करणार आणि चेंडू फेकणार तोपर्यंत या ठिकाणी एक धाव सहजरित्या पूर्ण केले आठ धावा धाव फलकावरती तर निश्चितच या स्पर्धेसाठी एक चांगले स्कोरर म्हणून आम्हाला लाभले सॅम पाटील एक चांगली स्कोरची भूमिका या ठिकाणी आणि आमचे दुसरे स्कोरर सागर बलाल या ठिकाणी स्कोरिंगची भूमिका या ठिकाणी चांगल्या प्रकारे पार पडत आहेत फटका आपण पाहू शकाल चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय एक धाव या ठिकाणी प्राप्त होईल एकेरी दुहेरी धावांना प्राधान्य दिलं जातंय मात्र मोठे फटक्यांची गरज नाही ते फटके अद्याप येत नाहीयेत धावा धाव फलकावरती आपण पाहू शकाल स्कोरर आमचे सागर असतील त्यानंतर सॅम यांच्या माध्यमातून एक उत्कृष्ट स्कोरिंगची भूमिका या ठिकाणी सादर करतात आता मात्र मोठा फटका बॅट चमचमली जाते उन्हाच्या ताकदीमध्ये आणि तेवढ्याच मनगटी वापर करून तेवढ्याच ताकदीचा फलंदाज या ठिकाणी चेंडू जातोय सीमा पलीकडे साधवांसाठी फलकावरती धाव संख्या 15 दुसरे शतक मार्गेस असताना महेंद्र मडवीच्या माध्यमातून स्ट्रायकरवरती फलंदाज रोशन पाटील हा चेंडू थोडासा लेंथ आणि लाईन सोडली जाते निश्चितच इट इज व्हाइट व्हाइटचा इशारा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतोय आमचे पंच गुरुनाथ काळे यांच्या माध्यमातून एक चांगली पंचांची भूमिका त्यानंतर आमचे उपपंच या ठिकाणी आपण पाहतोय पीके पाटील या स्पर्धेसाठी एक उत्कृष्ट पंचांची भूमिका हा फटका आपण पाहू शकाल आसमानी आसमानाला छुतोय मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय कोणत्या प्रकारची चुकी करणार नाही फलंदाज बाद होतोय रोशनच्या पाठीचा रोशन पाटीलच्या पारीचा अंत झाला या ठिकाणी आपण पाहतोय ज्याने आपल्या संघासाठी 12 धावांचं वर्चस्व गाठलं 12 धावा केलो आपल्या संघाला ज्याने पाठबळ दिलेलं या ठिकाणी आपण पाहतोय पण धावसंख्या 16 धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय दुसरे शतक मार्गेस असताना महेंद्र मडवीच्या माध्यमातून उर्वरित दोन चेंडू शिल्लक या ठिकाणी आपण पाहतोय महेंद्र दळवीच्या शतकामधील ज्याने एक विकेट या ठिकाणी प्राप्त केलाय आता मात्र फासला रचलेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आता मात्र फलंदाज थांबणार नाहीये दिशा दिली जातोय चेंडू जाणार सीमा पलीकडे वन बाउन्स चार धावांसाठी चौकार तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आलेल्या तमाम मडबरांचं सुद्धा स्वागत आहे प्राप्ती डिजिटलच्या माध्यमातून लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतोय थेट प्रक्षेपण
प्रप्ती डिजिटल सातत्याने अनेक टूर्नामेंट मध्ये आपण त्यांना पाहतोय लाईव्हच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून सुद्धा ही थेट प्रक्षेपण ही टूर्नामेंट दाखवली जाते. लाईव्ह पाहत असलेल्या तमाम प्रेक्षकांचं सुद्धा स्वागत. हा फटका आपण पाहू शकाल पॉइंटच्या दिशेने निश्चितच हा चेंडूला वळवला जातोय. मात्र एक धाव या ठिकाणी सहजरित्या प्राप्त केली जाते. 21 धाव संख्या धाव फलकावरती आपण पाहू शकाल. दोन शतके ठिकाणी समाप्त होत आहेत. पहिलं शतक टाकलं होतं किरण पाटील यांनी ज्यांनी 7 धावांकरचं केलं एक विकेट घेतलं होतं. त्यानंतर महेंद्र मडवी जो गोंदलच्या मार्गवरती दुसरं शतक घेऊन आला होता आणि ज्याने 14 धावांकरचं केलं आणि एक विकेट प्राप्त करताना या ठिकाणी आपण पाहतोय. धाव संख्या टोटल आपण धाव फलकावरती पाहू शकाल 21 लॉस ऑफ 2 विकेट. वेळेचा विचार करून आपण गेम खेळायचा आहे क्रिकेट खेळायचं आहे. कारण पंचांना सुद्धा विनंती असेल की आपण अद्यापि सामने खेळवायचे आहेत त्यामुळे वेळ आपल्याकडे कमी आहे. लवकरात लवकर आपण सामने खेळवायचे आहे. त्या ठिकाणी दोन शतक समाप्त 21 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तिसरं शतक घेऊन येणार पुन्हा एकदा किरण पाटील. आवाज पुन्हा एकदा गोलंदाजच्या मार्क वरती येतोय. या ठिकाणी आता मात्र फलंदाज थांबणार नाहीये. मात्र क्षेत्ररक्षक तेवढ्याच ताकदीनं या ठिकाणी झेल घेतोय. फलंदाज बाद होतोय अर्जुन चपारीचा. निश्चितच आपण पाहू शकाल किरण पाटील यांच्या गोलंदाजी पहिल्या चेंडू मध्ये तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडू मध्ये एक विकेट प्राप्त. अर्जुन सारखा बलाढ्य मोठा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. ही ओळख आहे किरण पाटील यांची. ही गोलंदाजी गोलंदाजीचा करिष्मा या ठिकाणी आपण त्यांचा पाहतोय. मात्र चिंचपाडा संघ कमी नाहीये. त्यांच्यामध्ये सुद्धा ताकद आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा ती क्षमता आहे. अनेक फलंदाज त्यांचे आपण या ठिकाणी आपण पाहू शकाल. ओमकर या ठिकाणी आता नवीन फलंदाज या ठिकाणी उतरताना आपण पाहतोय. तो सुद्धा एक ताकदीचा फलंदाज आहे. तो सुद्धा प्रहार करू शकतो किरण पाटील यांच्या चेंडूवरती. पाहूया कशा प्रकारचं क्रिकेट कशा प्रकारचं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रेक्षकांच्या नजरा या सामन्यावरती आहेत. एक अत्यंत चाणक्य पद्धतीचा सामना या ठिकाणी आपण पाहतोय. हा चेंडू कार्पेट लेवलला चेंडूला दिशा दिली जाते. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू. मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू येणार चेंडूवरती जज करणार चेंडू फेकणार. तोपर्यंत या ठिकाणी दोन थांबा सदरित्या पूर्ण केल्या जातात. ओंकार आणि अमोल केणी याच्या माध्यमातून आपण हे फलंदाजीचं समीकरण या ठिकाणी आपण पाहतोय. एक चांगलं क्रिकेट दर्शवत असताना एक दर्जा क्रिकेटचा दाखवत असताना या ठिकाणी मात्र एकेरी दुहेरी धावांना प्राधान्य या ठिकाणी दिलं जात आहे. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र तेवढ्या ताकदीचा शॉट या ठिकाणी बसत नाहीये या फलंदाजचा. पाहू शकाल आपण कार्पेट लेवलला चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह या ठिकाणी खेळत असताना या फलंदाज. मात्र क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती जज करतोय. एक धाव या ठिकाणी प्राप्त केली जाते. 24 धावा धावफलकावरती या ठिकाणी आपण पाहतोय. फलंदाजांना बांधून ठेवत असताना या ठिकाणी किरण पाटील यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय. फक्त एकेरी दुहेरी धावांना प्राधान्य या ठिकाणी दिलं जात आहे. हा पाहू शकाल दिशा देण्याचा प्रयत्न. मात्र तेवढ्याच ताकदीने या ठिकाणी क्षेत्ररक्षण आखलेल्या टीम मॅनेजमेंट ते व्यवस्थापन या ठिकाणी आखलेलं आपण पाहतोय. उल्वेज संघाचं या सर्व क्षेत्ररक्षकांचं अप्रतिम क्षेत्ररक्षक या ठिकाणी आपण पाहतोय उल्वेज संघाची. मात्र तेवढ्याच ताकदीची फलंदाजी या ठिकाणी आपण चिंचपाडा संघाची पाहणार आहोत. फलंदाज ओंकार हा चेंडू आपण पाहू शकाल. एक धाव या ठिकाणी सहजरित्या पूर्ण होती आहे. मात्र चेंडू निश्चितच व्हाईटच्या माध्यमातून जातोय आणि सीमा पलीकडे 4 धावांसाठी. तर
त्रिजीतच किरण पाटील गोलंदाजी करत असताना मला वाटतं दुसरं शतक तिसरं शतक मार्गी असतंय किरण पाटील यांच्या माध्यमातून ज्यांचा पहिला व्हाईट या ठिकाणी आपण पाहतोय आणि दुष्काळात 13 महिना या ठिकाणी आपण पाहायला मिळतोय कारण व्हाईट असताना सुद्धा तो चौकार जातोय आणि या ठिकाणी स्ट्रेट ड्राईव्ह चेंडूला खेळला जातोय मात्र चेंडू जाणार वन बाउन्सी मापलीकडे चार धावांसाठी चौकार मात्र धाव संख्या आपण धाव फलकावरती 34 धाव फलकावरती धाव संख्या आपण पाहतो तिसरं शतक किरण पाटील यांच्या माध्यमातून पाहत असताना निश्चितच आता मात्र फलंदाज थांबणार नाहीये ओमकार केनिटची बॅट या ठिकाणी तापली आहे या उन्हाच्या कडक वातावरणामध्ये तळपली जाते आणि ती बॅट या ठिकाणी चमचमली जाते आणि मोठे फटके या ठिकाणी आपल्याला ओमकार केनिटच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत निश्चित प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा हा क्रिकेटचा सोहळा या ठिकाणी आपण पाहतोय आणि हा तेवढ्याच ताकदीचा आणि तेवढ्याच चांगल्या पद्धतीचा हा सामना या ठिकाणी आमच्या सर्व प्रेक्षकांसाठी या ठिकाणी चेंडू आपण पाहू शकाल शतक समाप्त झालंय निश्चित एक धाव या ठिकाणी प्राप्त केली जाते तीन शतक समाप्त झालंय आणि तीन शतकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धाव संख्या 35 धाव संख्या धाव फलकावरती एक चांगला क्रिकेट या ठिकाणी दाखवून दिलाय तीन शतक समाप्त उर्वरित दोन शतक या ठिकाणी बाकी आहेत तोपर्यंत आपण जाऊया एक सुमधुर आवाज ऐकण्यासाठी डीजे एक अप्रतिम संगीत या ठिकाणी आपण वाजव फलंदाज या ठिकाणी आपण खेळपट्टीवरती अमोल केणी आणि ओंकार केणीच्या माध्यमातून आपण एक चांगला बॉन्डिंग या ठिकाणी या फलंदाजांची आपण पाहतोय मात्र स्ट्रायकर वर असणारे ओंकार आता मात्र ओंकारची बॅट तळपली जाते मोठा फटका मात्र तेवढ्याच ताकदीनं या ठिकाणी क्षेत्ररक्षकी हा चेंडूची अडवणी करतोय अप्रतिम क्षेत्ररक्षण या ठिकाणी होतोय सुरेख क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण पाहतोय या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चार धावा या ठिकाणी वाचवल्याने आपण या ठिकाणी पाहतोय कारण जिथे षटकार जात होता त्या ठिकाणी फक्त दोन धावा या ठिकाणी प्राप्त होत आहेत अप्रतिम क्षेत्ररक्षण या ठिकाणी जेवढं कौतुक करावं तेवढं कमी या क्षेत्ररक्षकाचं सुरेख गोळंदाज या ठिकाणी आपण पाहतो बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क होत नाहीये तेवढ्या ताकदीनं बॅट फिरवण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज कारण ज्या ताकदीचा हा सिक्स मारला होता मात्र तो अडवला गेलाय कुठेतरी त्या त्यांच्या चिंचपाडा संघाच्या संघाच्या सर्व संघ खेळाडू व सर्व समर्थकांचं कुठेतरी एक दबाव आला असेल निश्चितचा कारण जो सिक्स होता तो तिथे फक्त दोन धबा त्या ठिकाणी आपण विचार केला तर 38 धावसंख्या धावपलकावरती आपण पाहतो 38 आता मात्र हा चेंडू या ठिकाणी निश्चित क्षेत्ररक्षक चुकी करणार नाहीये आणि फलंदाज बाद होतो या ठिकाणी अमोल केणीच्या परिसान आपला रम्या त्याला बघून खुशी झाला स्ट्राईक वरचा लंगड्या गण्या काढली सिंगल आला रम्या बॅटिंग ला पहिल्याच बॉल चार लागल्या रम्या कडक सोडायला निश्चितच या उल्वी टीमने जो फासला रचला होता त्या फासल्यामध्ये निश्चितच अमोल केनीच्या परिसांत या ठिकाणी होतोय आता मात्र फलंदाज मिश्रा चेन स्ट्रोक पुन्हा एकदा त्याच पद्धतीचं मॅनेजमेंट त्याच पद्धतीचं चाणक्य पद्धतीने या ठिकाणी तो अकला व्यवस्थापन अकला आणि पुन्हा एकदा ओंकार कोहलीच्या परिसांत झाला बॅक टू द पॅव्हिलियन ओंकार
काम कर गप चुले ले तो पैसे शोएब मान गया देखो वैसे के तैसे देख रमे आया धोने के तैसे मुख्य आयोजक या स्पर्धेचे माणिक शेटकाटे त्यानंतर प्रवीण दादा काटे असतील त्यानंतर किरण पाटील आणि त्यांची सर्व टीम त्यानंतर भावेश असेल एक चांगली मेहनत घेतो या टूर्नामेंट साठी ठिकाणी आपण पाहू शकाल चार शतक ठिकाणी समाप्त झालेत पण जेवढं कौतुक करावं तेवढं कमी ऐलेश मात्रे या गोलंदाजाचं ज्यानं दोन विकेट या ठिकाणी प्राप्त केल्यात आणि फक्त 3 धावा सुरेख गोलंदाजी वॉट बॉलिंग परफॉर्मन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय ऐलेश मात्रेच्या माध्यमातून चार शतक ठिकाणी समाप्त होत आहेत चार शतकांच्या सबब चिंच पडा या संघामध्ये तर फलंदाज या ठिकाणी खेळपट्टीवरती एक खेल अकताना निखिल केने आणि प्रीतम माध्यमातून आपण पाहतोय स्ट्रायकरवरती फलंदाज प्रीतम गोलंदाजीच्या मार्गवरती पुन्हा एकदा पाचवा आणि अंतिम शतक घेऊन येतोय नीरज गोलंदाज तयार रेड ऑन द विकेट पाहू शकाल चेंडू कशा प्रकारचा आहे निश्चितच लेंथ आणि दिशा सोडली जाते पंचांचा इशारा येतोय आमचे पीके पाटील एक अनुभवी पंच यांच्या माध्यमातून इट इज द व्हाईट व्हाईटच्या माध्यमातून एक धाव या ठिकाणी प्राप्त होते 39 धावसंख्येत बदल होत आहे 39 धावसंख्या लॉस ऑफ 5 विकेट एक चांगला क्रिकेट एक चांगला क्रिकेटचा दर्जा निश्चितच या ठिकाणी आपण पाहत असतोय अनेक टुर्नामेंट मध्ये आपण पाहतोय या संघांना जे खेळत असतात मात्र या टुर्नामेंट मध्ये सुद्धा एक बिग फाईट मुकाबला या स्पर्धकांच्या माध्यमातून आपण पाहतोय क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजत असताना उलवे संघ थोडस परिवर्तन क्षेत्ररक्षणामध्ये आता मात्र गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहू शकाल फलंदाजीच्या परिसंत होतोय या ठिकाणी फलंदाज बाद होतोय प्रीतम केणीच्या परिसंत मुकेश बॅटमन वलवालीचा हेमन केनी बॉलर पेटालीचा हेमन केनी बॉलर पेटालीचा जयदास पाटील बारक्या पाटील बॅटमन भारी उसाटण्याचा बॅटमन भारी उसाटण्याचा सूर सुभाष बॉलर पडग्याचे आजय बॅटमन हाय मच्छिंद्र पाटील प्रवीण दुगाडे अंतिम शतक या ठिकाणी नीरजच्या माध्यमातून मार्गेस असताना पहिल्या चेंडू ज्याने वाईट टाकला मध्ये दुसऱ्या चेंडूवरती चांगलं कमबॅक करत असताना या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू विकेट प्राप्त करतोय एक महत्वाचा विकेट प्रीतम केणीचा मात्र नवीन फलंदाज विजय पाटीलच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहू शकाल पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय नीरज राईट हँड विकेट हा चेंडू आपण पाहू शकाल सुरेख पद्धतीचा चेंडू बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क होत नाहीये कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी धावेत नाही धावसंख्या स्थिर निर्धाव चेंडूची संख्या होती आहे आणि 39 धावसंख्या धपलकावरती आपण पाहतोय क्रिकेट मधला सगळ्यात घातक चेंडू निश्चितच डॉट चेंडू आणि त्या डॉट चेंडूची संख्या या ठिकाणी होते नीरजच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहू शकाल चेंडू सुरेख होता लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जातोय मात्र क्षेत्ररक्षक तेवढ्याच ताकदीने या ठिकाणी किरण पाटील संघाचे संघनायक धावून येते चेंडूवरती जज करतील तोपर्यंत एक धाव या ठिकाणी विजय पाटील प्राप्त करतात 40 धावा पलकावरती आपण पाहतोय 40 धावसंख्या पाचवा आणि एकदम शतक मार्गेस असताना गोलंदाज तयार आता मात्र फलंदाज थांबणार नाही आहे मोठा फटका चेंडू जातोय सीमा पलीकडे 7 धावांसाठी बिग षटकार या ठिकाणी मोठा फटका बॅट तळपती निश्चितच निखिल केनीच्या बॅट मधून आपण पाहिला एक बिग षटकार अप्रतिम एक धमाकेदार मोठा फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला उर्वरित 2 चेंडू शिल्लक हा चेंडू सुरेख चेंडू नीरजच्या माध्यमातून आपण पाहतो निर्धाव चेंडू डॉट चेंडूची संख्या होती त्याच ताकदीचा आणि त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न करतोय
निखिल किडी मात्र बॅटिंग चेंडू मध्ये संपर्क होत नाही. उर्वरित एक चेंडू असणार आहे. पाहूया अंतिम चेंडू. अंतिम चेंडू मध्ये कोणत्या प्रकारचा फटका. एक धाव सहजरित्या या ठिकाणी प्राप्त होईल का. नाही, फलंदाज बाद होणार. एक धाव रखण्याचा प्रयत्न केला होता निखिल. मग फलंदाज बाद झाला. मग धाव संख्या जर आपण पाहिली धावल का भरती तर 46 धाव संख्या धावल का भरती आपण पाहतोय. लॉस ऑफ 7 विकेट. यापुढचं समालोचन ऐकण्यासाठी मी मायक्रोफोन वरती आमंत्रित करतोय नितलस गावचं एक उत्कृष्ट समालोचक, एक उत्कृष्ट आवाज बालूदादा भोईर. धन्यवाद विवेक. स्पर्धा पाहतोय एमकेके ट्रॉफी 2018. एक चांगली स्पर्धा, मोठी स्पर्धा. या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातला पहिल्या राऊंडचा चौथा सामना आपण पाहतोय. निधी स्पोर्ट्स उर्वा वर्चस्व देवाची 11 चिंचपाडा. निधी स्पोर्ट्स संघाच्या संघटनेने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. 5 षटकामध्ये त्याने अतिशय चांगली गोलंदाजी केली, जबरदस्त गोलंदाजी केली आणि मात्र 46 धावावरती रोखण्यात यश प्राप्त झाला. तो म्हणजे निधी स्पोर्ट्स उर्वा या संघाला. आता मात्र पाहूया प्रथम फलंदाजी करत असताना अतिशय चांगली फलंदाजी केली आणि प्रथम गोलंदाजी करत असताना अतिशय चांगली गोलंदाजी केली ती म्हणजे निधी स्पोर्ट्स उर्वे संघाच्या गोलंदाजांनी. यावेळेस मात्र निधी स्पोर्ट्स उर्वे या संघाच्या फलंदाजावरती मोठा प्रेशर असणार आहे कारण विजयासाठी 47 धावांची आवश्यकता, 30 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता. बघूया कशा पद्धतीनं पार पडतोय हा 47 धावांचा लक्ष निधी स्पोर्ट्स उर्वे. या दरम्यान ही स्पर्धा एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय मंगेश. खूप मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस नक्कीच विवेक थोडा उशिराने आला परंतु नक्कीच चांगलं कार्य करून गेला. या मला असं वाटतं विवेक भोपी. तर बघूया 47 धावांचा लक्ष कशा पद्धतीने पार पडतो. सलामीचे वीर आपण पाहतोय निधी स्पोर्ट्स उर्वे संघाचे. सलामीला आलेला फलंदाज आपण पाहिला अर्जुन परदेशी ज्याने अतिशय चांगली सुंदर सुरुवात करून दिली होती परंतु ती सुरुवात कायम ठेवता आली नाही. 8 धावा काढून मात्र तंबूचा रस्ता दाखवला त्या गोलंदाजाने, किरण पाटील या गोलंदाजाने. त्यानंतर मात्र महेंद्र मडवी या गोलंदाजाने गोलंदाजी केली, 14 धावा खर्च केल्या. त्यानंतर पुन्हा गोलंदाजीसाठी नियुक्ती करण्यात आली ती म्हणजे किरण पाटीलची, त्याने सुद्धा 14 धावा खर्च केल्या. त्यानंतर मात्र नीरज शेवटचा गोलंदाज आला, कुठेतरी सुरुवातीच्या चेंडूवर त्याने वाईट फेकला होता. त्यानंतर मात्र 2 विकेट प्राप्त करत अतिशय चांगली गोलंदाजी करत नेमक्या धावा दिल्या ते म्हणजे 46 आणि 47 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र बघूया दोन कोणत्या फलंदाजावरती विश्वास दाखवतोय संघाचा संघनायक. गोलंदाज आपण षटकातील पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज हरेश केनी राईट आर्म ऑर द विकेट पंचाला पार करत चेंडू, पहिला चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. यष्टी रक्षण थोडस चुकीचं होतोय, परिणामी 4 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात प्राप्त होतील. दरम्यान
मी आता मात्र पुन्हा एकदा जोराचा फटका खेळून करतो, जबरदस्त फटकेबाजी आपण पाहतोय, पंचांचा इशारा येतोय, सहा धावांसाठी षटकार। यानंतरचा सामना असेल दुसऱ्या राऊंडचा पहिला सामना, देवान शिवांश इलेवन पेटाली आणि जय गणेश्वर दोन धानसर या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी त्वरित समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे। पेटाली संघाचा कर्णधार आणि धानसर संघाचा कर्णधार, या दरम्यान धावसंख्येचा विचार केला तर आपण धावसंख्या पाहतो, बिनबाद 12, पहिल्या चेंडूवरती एक अतिरिक्त स्वरूपात चौकार मिळाला या दरम्यान गोलंदाज अरेश केनी। पुन्हा एकदा जोराचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही, चेंडू जातो एसटी रक्षकाकडे, कोणत्या प्रकारची धाव मिळत नाही। आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते, या निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर धावसंख्येचा विचार केला तर बिनबाद 12। हरीश केनी पुन्हा एकदा चेंडूला सन्मान दिला जातोय, मात्र एक धाव नक्की मिळेल, एक चोरटी धाव घेतली जाते, या एका चोरट्या धावेच्या मदतीनं धावसंख्येत एक निभर पडते, धावसंख्या जाऊन पोहोचतोय 13 या धावसंख्येवर। शांत क्रिकेट पाहतोय आपण, पहिल्या चेंडूवरती जरी एक्स्ट्रा चौका आला असला तरी मात्र मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न येथे मात्र हे फलंदाज करत नाही, कारण 47 धावांचं लक्ष एक आसान लक्ष आणि आसान लक्ष पाठला करत असेल तर मात्र गडबड किंवा जलबाजी करण्याची कोणत्याही प्रकारची गरज नाही। आता मात्र मोठा फटका, चेंडू आसमानाला चुंबन घेतो, मात्र क्षेत्ररक्षक तैनात गडीबाद। नाणेफेकीचा कौल करण्यासाठी धानसर संघाचा कर्णधार, कृपया धानसर संघाचा कर्णधार त्वरित संपर्क साधायचा आहे किरण पाटील यांच्याशी। नवीन फलंदाज आपण पाहतो, प्रदीप खारकर बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज आपण पाहतो आयलेश, ज्याने गोलंदाजी सुद्धा केली होती, अतिशय चांगला गोलंदाजी केली होती, तोच गोलंदाज मात्र यावेळेस फलंदाजीच्या स्वरूपात बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतो आपल्या संघासाठी प्रदीप खारकर, ज्याने पहिल्या ज्याने एक षटकार च्या मदतीनं जवळजवळ 8-9 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं। तो बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज पाहतो आपण आयलेश, गोलंदाजीसाठी गोलंदाज हरीश केने पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत तयार, पंचांना पार करत, बघूया फिल्डिंग मध्ये थोडासा परिवर्तन। आयलेश साठी हा चेंडू स्लोअर पद्धतीचा चेंडू तितक्याच चांगल्या पद्धतीने स्क्वेअर कट करतो, चेंडूला खेळून काढतो एक साइडला, चेंडू जातो सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी। नवीन गोलंदाज आपण पाहतो विजय पाटील याच्या पहिल्या चेंडूवरती जोराचा फटका खेळून काढला आयलेश या गोलंदाज फलंदाजानं, दरम्यान पुन्हा एकदा पंचांना पार कर, आता मात्र जबरदस्त चेंडू मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू फसवा चेंडू यावेळेस मात्र गडीबाद। मला कनाची
नक्कीच यावेळेस मात्र फलंदाज बाद होतो ऐलेश पाटील हा फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र संघाचा संघनायक आपण पाहतो फलंदाजी करण्यासाठी मैदानात तैनात किरण पाटील. बघूया उलव्या संघाचा एक जबरदस्त फलंदाज आपण पाहतोय किरण पाटील यावेळेस मात्र मैदानात तयार. स्ट्राईकला आपण पाहतो मयूर पाटील, दुसऱ्या बाजूला पाहतो नॉन स्ट्राईकला किरण पाटील. एक जबरदस्त क्रिकेट आपण पाहतो या मैदानावरती. 47 धावांचा पाठलाग करत असताना मात्र दोन गडी गमावलेत यावेळेस मात्र निधी स्पोर्ट्स उलवे या संघाने यावेळेस मात्र सुंदर चेंडूला तितक्याच पद्धतीने खेळून काढला. तितकाच सुंदर क्षेत्ररक्षण, एक धाव नक्की मिळेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या पाहतोय आपण 2-18 47 धावांचा पाठलाग करत असताना. उन्हाचा कडाटा आणि या उन्हामध्ये खेळला जाणारा हा रखरखीत खेळ पाहतोय आपण 47 धावांचा पाठलाग करत असताना मात्र 18 धावा आणि 2 गडी बाद यावेळेस मात्र गोलंदाज यावेळेस तिरकी हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता जरूर, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. थोडीशी तुतुमयमय झाली गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक या दोघांच्या दरम्यान कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाही. यावेळेस मात्र सावध पावित्रा घेतला जातोय तो फलंदाजाच्या माध्यमातून, कारण सर सलामत तो पगडी पचास अशी संकल्पना आहे ते मात्र सादर केली जाते या फलंदाजाच्या माध्यमातून. कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाही. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आपण पाहतोय 2-18. गोलंदाज यावेळेस मात्र जोराचा फटका क्षेत्ररक्षक तैनात क्षेत्ररक्षक चेंडूवर घेऊन येतो यावेळेस मात्र नक्कीच नवीन फलंदाजा पाहतोय आपण स्ट्राईकला योगेश तर नॉन स्ट्राईकला किरण पाटील या दोन पाटील बंधूंची जोडी बघूया 47 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना कशा प्रकारे यावेळेस मात्र सुंदर चेंडू ब्लॉक ऑल मध्ये फेकलेला चेंडू क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र गोलंदाजाचा शेवटचा अस्त्र असतो तो म्हणजे ब्लॉक ऑल मध्ये चेंडू आणि त्या चेंडूचा उपयोग करतो. यावेळेस मात्र षटकाची सांगता होते. या षटकाच्या सांगतेनंतर धावसंख्या आपण पाहतोय 19. यावेळेस मात्र फिल्डिंग मध्ये परिवर्तन केला जातो. फिल्डिंग विखुरली जाते यावेळेस मात्र मोठे फटके खेळावे लागतील जर मॅच मध्ये कमबॅक करायचा असेल तर. धावसंख्येचा आपण पाहतो धावसंख्या 19 स्ट्राईकला किरण नॉन स्ट्राईकला योगेश पाटील तर गोलंदाजीसाठी गोलंदाज मुकेश. यावेळेस मात्र योगेश
अतिशय चांगला चेंडू, सुंदर चेंडू, तितक्या चांगल्या पद्धतीने खेळून काढतोय चेंडू। एक धाव नक्की मिळालेली आहे, एका धावेच्या मदतीने संघाच्या खात्यात एक नी भर पडेल, संघ जाऊन पोहोचतोय तो 20 या धावसंख्येवर। 3-20 अशी धावसंख्या निधी स्पोर्ट्स उळवे संघाची। जिंकण्यासाठी 47 धावांची आवश्यकता आणि 47 धावांचा पाठला करत असताना मात्र आतापर्यंत जमवल्यात फक्त 20 धावा। उर्वरित चंडू मध्ये कशा प्रकारे खेळ करतोय आणि निधी स्पोर्ट्स ओले आपण पाहतोय। एका बाजूला योगेश मात्रे तर दुसऱ्या बाजूला किरण पाटील ही जोडी। गोलंदाजसाठी गोलंदाज पाहतो आपण मुकेश। मुकेश एक आक्रमक गोलंदाज, वेगवान गोलंदाज, ज्या गोलंदाजीच्या जोरावर चिंचपाडा संघाने नक्कीच कितीतरी सामने जिंकले। तोच गोलंदाज यावेळेस मात्र गोलंदाजी करताना यावेळेस मात्र अकोट टप्प्याचा चेंडू पुरेपूर फायदा, चेंडूला आसमान दाखवला, गोलंदाजाला सुद्धा आसमान दाखवला। यावेळेस मात्र चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार। मागच्या चेंडूवरती मात्र मोठा प्रहार केला होता, यावेळेस मात्र पुन्हा गोलंदाज त्याच प्रकारचा आखूट टप्पू, आखाट टप्प्याचा चेंडू आणि यावेळेस मात्र जोरदार फटका। मात्र सुंदर क्षेत्ररक्षण होतोय, एकच धाव्यावर समाधान मानावं लागतं या फलंदाजाला। या एका धाव्याच्या मदतीनं संघाच्या खात्यात एक नी भर पडेल, संघ जाऊन पोहोचतोय 27 या धावसंख्येवरती। यावेळेस मात्र 15 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता। जोराचा फटका, पुन्हा एकदा चेंडू जातो सीमारेषा बाहेर, षटकार। चौदा चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता। यावेळेस मात्र पुन्हा एकदा जोराचा प्रहार करण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र टायमिंग चुकतोय या फलंदाजाचा, त्रिफलाचित आणि यावेळेस मात्र फलंदाज बाद। नक्कीच यावेळेस मात्र देवांशी 11 संघाच्या गोलंदाजाला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल। एक सटीक लाईनची गोलंदाजी करावी लागेल, महत्वपूर्ण गोलंदाजी करावी लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल यावेळेस मात्र या मॅच मध्ये कमबॅक करायचा असेल तर। या मात्र समीकरण आपण पाहतो, 13 चेंडू आणि यावेळेस मात्र 14 धावांची आवश्यकता। कुठेतरी निधी स्पोर्ट्स उलवे या संघाच्या बाजूने सामना झुकतोय, झुकताना दिसतोय। यावेळेस मात्र कमबॅक करायचा असेल तर मात्र या गोलंदाजाला नक्कीच चांगली गोलंदाजी करावी लागेल। यावेळेस समीकरण पाहतोय, 13 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता। नवीन फलंदाज पाहतो आपण, किरण पाटील बाद झाल्यानंतर मात्र सतीश पाटील, बघूया कशा पद्धतीने फलंदाजी करतो आपल्या संघासाठी। गोलंदाज मुकेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, पंचांना पार करत 10-12 पावलांचा रन आप। यावेळेस मात्र शॉर्ट पिच चेंडू, चेंडूला सन्मान दिला, हलक्या हाताने खेळला, चेंडू खेळून काढतोय। एक धाव नक्की मिळेल एका धावेच्या मदतीनं, संघ एकनी पुढे सरकेल, संघ जाऊन पोहोचतोय तो 34 या धावसंख्येवरती। मुकेश थोडासा महागडा ठरला, 2 षटकार लागले मात्र याला आणि यावेळेस मात्र 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता। जवळजवळ 15 धावा खर्च केल्या या गोलंदाजाने आणि यावेळेस मात्र 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता। बघूया कशा पद्धतीने पार पाडतोय हा 13 धावांचा लक्ष्य देवांशी। नक्कीच इथे आले सर्व लाडके प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल।
शेवटचा सामना पाहतोय. पहिल्या इनिंग मधला शेवटचा सामना असेल उर्वे विपक्ष चिंचपाडा आणि येणारे 12 चेंडू. आणि धावेचा विचार केला तब्बल 12 चेंडू आणि 13 धावेची गरज. इथे मात्र विचार केला योगेश आणि प्रतीश पाटील मैदानावरती आहे. ती चेंडू मध्ये नक्की 27 धावांचं पाठल करायचं होतं उल्बे संघाला. तर 18 चेंडू मध्ये धावा जमळ जातात 34 आणि येणारे 12 चेंडू. इथे मात्र 13 धावांची गरज आहे. गोलंदाजीसाठी शपल होताना पाहतोय विजय पाटील कशा रीतीने चेंडू फेकले जातील मैदानावरती हे पाहणं तितकं गरजेचं असेल. सर सामना लगेच चालू करा. पंचांना विनंती केली जाते की आपण सामना लगेच चालू करायचा आहे. पुढचा सामना असेल पेटाली विपक्ष धानसर. दुसऱ्या इनिंग मधला पहिला सामना असेल. तर 12 चेंडू आणि 13 धावांची गरज. गोलंदाज तयार. यावेळी मोठा फटका घेण्याचा प्रयत्न लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल झालाय. एकच धाव कम्प्लीट केली जाते आणि एका धावेनं धावांचा विचार केला 35 धावा. धावपळकर पाहतोय अजूनपर्यंत 11 चेंडू आणि 12 धावांची गरज. स्ट्राईक रुटीन झाली. स्ट्राईक वरती फलंदाज विचार केला प्रतीश पाटील. योगेश स्ट्राईक होती पाहतोय. यावेळी लो फुल टॉस होता. कार्पेसने चेंडूला टिप्स कव्हरला चेंडू ट्रॅव्हल केलाय आणि मिस्टेंडरी फिल्डिंग पाहतोय. तोपर्यंत 2 धावा कम्प्लीट केल्या जातात. 2 धावेनं धावांचा विचार केला. धावाची गुंतवणूक पाहू शकाल. तर किस्सा 37 धावा धावपळकर पाहतोय. अजूनपर्यंत 10 चेंडू आणि 10 धावांची गरज. इतना मात्र डिफेन्स क्रिकेट केला जातोय उर्वे संघाच्या माध्यमातून. माहिती आहे इथे डिफेन्स क्रिकेट खेळून सुद्धा सामना जिंकू शकेल. मात्र इथे अटॅक करण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. याला गोलंदाजाला निर्धाव चेंडू फेकणं तिथे गरजेचं असेल. जर सामन्यामध्ये वापसी परतायचं असेल तर डॉट चेंडू आणि विकेट. यावेळी मात्र पुलटॉस होता. क्षेत्रशान मात्र पोहोचला नाहीये. तिथपर्यंत 2 धावा कम्प्लीट केल्या जातात आणि 2 धावेनं धावांचा विचार केला. तब्बल धाव संख्या पाहू शकाल 39 धावा. अजूनपर्यंत येणार 9 चेंडू. 8 धाव्यांची गरज आहे. येणारे 3 चेंडू जर सलग डॉट फेकले तर सामन्यामध्ये परतेल. यावर नक्की चिंचपाडा संघ. यातील मात्र शंका नाहीये. येणारे 9 चेंडू 8 धाव्यांची गरज. स्ट्राईक वरती फलंदाज पाहतोय योगेशला पाहू शकाल. यावेळी मोठा फटका क्षेत्रक्षण तैनात आहे. कॅच इथे मात्र पकडली जाते. फलंदाज बाद होतोय योगेश शपारी संत. हॅलो डीजे. तर नक्कीच शिव छत्रपतीचा एक सुवर मधुर संगीत ऐकलंय. नक्कीच स्वागत असेल आपल्या रेजा शिवराजानं 350 वर्षापूर्वी केलेला इतिहास जर एका क्षणात म्हणत आणला तर अंगाचे शहारे उभे राहतात. इतका मोठा इतिहास माझ्या शिवराजाने केला. नव्हतं आमदार नव्हतं खासदार तर सुखी होता माझा माहौलदार. माझ्या राजदेव राजकर्ता शिव छत्रपती शिवाजी महाराज. गोलंदाज तयार विजय पाटील. यावेळी मात्र मोठा फटक्याचा प्रयत्न क्षेत्रशन चुके करतोय. जीवनदान दिलंय आणि एक धाव इथं मात्र कम्प्लीट केली जात आहे आणि एका धावेनं संघ पोहोचलाय 40 धावेवर. अजूनवर येणारे 7 चेंडू 7 धाव्यांची गरज आहे. टर्निंग पॉइंट ठरली असती जर ही कॅच पकडला असती तर 7 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. स्ट्राईक वरती फलंदाज पाहतोय सिद्धूला पाहू शकाल. 7व्या क्रमांकाचा तब्बल फलंदाजीसाठी आलेला फलंदाज उल्वे संघाच्या माध्यमातून. येणारे 7 चेंडू 7 धावांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो. अप्रतिम षटक फेकला जातोय विजय पाटीलच्या माध्यमातून. फुलटो चेंडू होता इथे मात्र सन्मान दिलाय. एक धाव कम्प्लीट दुसऱ्या धावाचा धाडस. 2 धावा कम्प्लीट केल्या जातात. षटक क्रमांक 14 इथे संपलाय. धावांचा विचार केला 42 धावा धावपळकावर. अजूनपर्यंत येणारे 7 चेंडू आणि धाव्यांची गरज आहे 5.
येणारी सहा चेंडू आणि गरज आहे पाच धाब्यांची तर सान बरोबरी मध्ये सुटला तर या वेळी टॉसच्या आधारे सामना विजय दिला जाईल. दोन्ही संघाच्या संघाने नोंद घ्यायची आहे. येणारी सहा चेंडू पाच धाब्यांची गरज आहे. गोलंदाज कोण असेल चिंचपाडा संघाच्या माध्यमातून अजय केनी वर पूर्णपणे भरोसा दर्शवला जातोय संघनायकाच्या माध्यमातून. मात्र या भरोश्यावर कायम राहील का हे पाहणं तितके गरजेचं आहे. येणारी सहा चेंडू पाच धाब्यांची गरज. चला सामना लगेच सुरू करा. पंचांना विनंती केली जाते खूपसा वेळ घेतला या सामन्यासाठी. अजूनपर्यंत आजच्या दिवसात तब्बल 3 सामने खेळवायचे या मैदानावरती. तर पंचा विनंती केली जाते का आपण लगेच सामना सुरू करा. येणारे सात चेंडू पाच धाव्यांची गरज. स्ट्राईक वरती फलंदाज प्रतीश पाडेल. नॉन स्ट्राईक वरती फलंदाज पौशिकाल सिद्धूला. गोलंदाज शपल होतोय. अजय केनी कशा रीतीने चेंडू फेकले जातील मैदानावरती इतिहास बनवला जाईल का चिंचपाडा संघाच्या माध्यमातून पाहणं तिथे गरजेचं आहे. यावेळी मात्र पंचांचा इशारा येतोय. इट इज द बाईट 1+1 धाव अवंतर दिली जाते उलवे संघाला. तब्बल संघ जाऊन पोहोचलाय 44 धावा धावपळ करत येणारे सात चेंडू आणि गरज आहे 3 धाव्यांची. सामना बराबर सुटला टॉसच्या आधारे सामना विजय दिला जाईल. हे दोन्ही संघाचे संघ नाही का नोंद घ्यायची आहे. सात चेंडू 3 समीकरण जो समीकरण होता 30 चेंडू 47 तो येऊन टेसलाय. सात चेंडू 3 धाव्यांची गरज आहे. मोठा फटका खेळण्याचा यशस्वी चेंडू फेकला मैदानावरती गोलंदाज अजय केनीच्या माध्यमातून. आणि डॉट चेंडू सांगता होतोय समीकरण पाहू शकाल. येणारे 5 चेंडू 3 धाव्यांची गरज आहे. डिफेन्स क्रिकेट खेळेल अटॅक क्रिकेटचा नजरा दाखवेल या मैदानावरती हे पाहणं तितके गरजेचे. चला सामना खूप वेळ करताय. पंच विनंती आहे सामना लगेच चालू करा. 5 चेंडू 3 समीकरण फ्रंट फुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न. या वेळात सन्मान दिले क्षेत्र संपोचेपर्यंत 2 धावा कंप्लीट केले जातात. येणारे 4 चेंडू आणि 1 धाव्यांची गरज. सामना खुलला गेलाय उलवे संघांना चिंचपाडा संघासमोर. जारतीनं 4 चेंडू आणि 1 धाव्यांची गरज आहे. करिश्मा करावा लागेल गोलंदाजाला यावेळी नक्कीच सामना जिंकायचा असेल तर नक्कीच नशीब आजमावं लागेल. यावेळी मोठा फटका चेंडू थांबणार नाहीये सीमा बाहेर 6 धाव्यांसाठी. हॅलो हॅलो. तर या सामन्याचा सामनाचा अवॉर्ड नक्कीच उलवे संघाचा किरण पाडेल. नक्कीच कमांड द स्टेज अष्टपैलूची भूमिका अदा केली जाते किरण पाडेलच्या माध्यमातून. ना सामना जिंकला उलवे संघानं. किरण पाडेला विनंती असेल या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत असेल. या स्पर्धेचा नक्कीच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड किरण पाटील उलवे संघाचा अष्टपैलू खेळाडू आणि संघाचा संघ नायक सुद्धा आहे. पूर्णपणे जिम्मेदारी घेतलंय. तर नक्कीच या स्पर्धेचे आयोजक करते विनोदा पाड काटे यांच्या शुभ हस्ते किरण दादा पाडेल याला मॅन ऑफ द मॅच.